नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला शरद पोंक्षे हे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार माहितच असतील. शरद पोंक्षेने आतापर्यंत अनेक नावाजलेल्या मालिकांनी आणि अनेक नावाजलेले सिनेमे केले, पण पाठच्या काही दिवसापासून शरद पोंक्षे इंडस्ट्रीपासून खूपच दूर होते. असं झालं होतं की शरद पोंक्षे हे इंडस्ट्रीतून गायब झाले होते, आणि त्याचं कारण होतं मित्रांनो, ते म्हणजे शरद पोंक्षेला खूप मोठा आजार झाला होता, आणि त्या खूप मोठ्या आजारातून शरद पोंक्षे कसे तरी सावरले आहेत आणि आता ते आपल्या समोर आलेले आहेत. मित्रांनो, शरद पोंक्षेला खूप मोठा आजार म्हणजे त्यांना कॅन्सर झाला होता, आणि त्या कॅन्सरच्या आजाराला लढा देत शरद पोंक्षे आतापर्यंत जगत आहेत, आणि त्यांनी कॅन्सरला हरवलेला आहे, आणि या कॅन्सरच्या लढ्यात त्यांचा विजय झालेला आहे, आणि त्यांचा हा दुर्मिळ फोटो आता समोर आलेला आहे. म्हणजे शरद पोंक्षेचा हिमालयाची सावली हा सिनेमा येतोय, आणि त्यानिमित्त पहिल्यांदा आपल्याला शरद पोंक्षे पाहायला मिळाले, आणि त्यांचा एक लेख झालेला आहे, आणि तो फोटो आपल्या समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की शरद पोंक्षे हे कसे झालेले आहेत आणि ते कसे होते. म्हणजे त्यांचा चेहरा पाहतो मी, त्यांची तब्येत बघा कसे झालेलं आहे, आणि अत्यंत त्यांचा चेहरा बघून खरं अत्यंत दुःख होत आहे की एवढा छान कलाकार, एवढं चांगलं व्यक्तिमत्व कॅन्सरला लढा देत त्यांच्या शरीराचं काय झालंय आपण पाहू शकता. मित्रांनो, आपण आशा करूयात की शरद पोंक्षे ह्या आजारातून पूर्णपणे मुक्त झालेले असावेत, आणि ते पूर्णपणे बरे होऊन आपल्या समोर अनेक असेच चित्रपट आणि त्यांनी सिरियल मध्ये यावं, आणि अनेक आणि आपलं असंच मनोरंजन करावं. मित्रांनो, तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.